राज्यातल्या एकंदरीत लोकसभेच्या 15 जागा अशा आहेत ज्यावर महाविकास आघाडी नेत्यांचं एकमत झालेलं नाहीये. महाविकास आघाडीतील त्या 3 पक्षांचं ठरत नाही तोपर्यंत आम्ही आमचा निर्णय सांगणार नसल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. महाविकास आघाडीच्या उद्याच्या बैठकीतील चर्चेनंतर निर्णय घोषित करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे राज्यातील 27 जागा लढण्याची वंचितची पूर्ण तयारी झाली असल्याचं त्यांनी ठणकावलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वंचित यंदाच्या निवडणुकीमध्ये एकला चलो रेचा नारा देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बरोबर तिघांबरोबर युती व्हावी अशी आमची इच्छा आहे, पण यांचंच मी म्हटलं 48 पैकी 15 मतदारसंघामध्ये यांचाच मतभेद आहे. आता तो मतभेद मिटला नाही तर यांची पुढची वाटचाल काय? फ्रेंडली ही वेगळी, या 2 पैकी ठरवावे लागतील. 27 जागे आमची पूर्ण तयारी झालेली आहे. या 27 जागेच्या अंतर्गत राहून आपण आम्हाला कुठल्या जागा सोडू शकता ते आपण कळवा असं त्यांना पत्र लिहिलं. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. मात्र जागा वाटपाचा हा फॉर्म्युला सर्व घटक पक्षांचं समाधान करू शकेल का असा प्रश्न निर्माण झालाय, कारण वंचित बहुजन आघाडीनं अजूनही त्यांचे पत्ते उघड केलेले नाहीयेत. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या बैठकांचं सत्र सातत्यानं सुरूच आहे. फॉर्म्युला ठरल्याचा दावा विजय वडेट्टीवार करत असले तरी जागा वाटप अजूनही निश्चित होऊ शकलेले नाही. परिणामी महाविकास आघाडीचे नेते शनिवारी पुन्हा एकदा जागा वाटपावर चर्चा करणार आहेत. त्याआधी बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली होती, पण त्यावेळीही जोरदार नाट्य पाहायला मिळालं होतं. चर्चेसाठी प्रकाश आंबेडकर 4 सीझन्स हॉटेलला पोहोचलेच नव्हते. इतकंच नव्हे तर जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे बाळासाहेब थोरात तातडीनं प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला पोहोचले. बाळासाहेब थोरातांनी भेट घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर बैठकीत सहभागी झाले होते. बैठकीत सहभागी झालेले प्रकाश आंबेडकर बैठकीतून सर्वात आधी बाहेर पडले. मात्र प्रकाश आंबेडकरांचं समाधान होईल असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. 3 पक्षाचा फॉर्म्युला फायनल झालेला आहे, निश्चित झालेला आहे. आता केवळ वंचित बरोबर ज्या काही जागांचा आणि सीट शेअरिंगचा विषय आहे तोही समाधानकारक चर्चा झाली, त्यांचंही समाधान होईल अशा प्रकारे तयारी केलेली आहे. वंचित बहुजन आघाडीनं 27 जागांवर ताकद असल्याचं पत्र महाविकास आघाडीला आधीच दिलं. मात्र नक्की किती जागा हव्या आहेत हे वंचितनं स्पष्ट केलेलं नाही. एकटे लढल्यास 27 पैकी 6 जागा निवडून येतील असा दावाही वंचित बहुजन आघाडीनं केला होता. परिणामी महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्यामुळे संजय राऊतांनी वंचितवर तोफ ढागली. आता एखाद दुसऱ्या जागेवरून काही चर्चा होत असतात. आता आम्ही काही पथ्य पाळतो बाहेर न बोलण्याची, आतमध्ये काय घडलंय ते बाहेर न बोलण्याची पथ्य आम्ही पाळतो. ही लोकशाही आहे, आम्ही ठरतो की बाबा हे आपल्याला बाहेर सांगायचं नाही, आपण चर्चा करू. आता त्यांच्या पक्षाचं धोरण असेल ते आघाडीचं की प्रत्येक गोष्ट उघड करावी, लोकांसमोर मांडावी, ते जास्त लोकशाहीवादी आहे. बैठकीतील चर्चेविषयी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर भाष्य केलं होतं. परिणामी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली. या सर्व घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीनं काय प्रतिक्रिया दिली आहे ते आता पाहूया. पहिल्या बैठकीपासून महाविकास आघाडीच्या पक्षांना वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी विचारत आहेत की तुम्ही आम्हाला काय देणार आहात, कुठल्या जागा देणार आहात, किती जागा देणार आहात ते आम्हाला सांगा, म्हणजे आम्हाला त्यावर चर्चा करता येईल. मात्र अद्याप आजच्या बैठकीपर्यंत सुद्धा कुठलीही जागा किंवा आकड्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली नाही, आम्हाला ते सांगण्यात आलेलं नाही. जागा वाटपावरून निर्माण झालेल्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची आता शनिवारी बैठक होते. या बैठकीत तरी जागा वाटपावर शिक्कामोर्तब होईल का असा प्रश्न निर्माण झाला. त्यात शनिवारच्या बैठकीला तरी प्रकाश आंबेडकर वेळेत पोहोचतील की पुन्हा बाळासाहेब थोरात यांना शिष्टाई करावी लागेल याची चिंता महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागून राहिली आहे. तरीही हा प्रश्न उरतोच की जागा वाटपावरून वंचित बहुजन आघाडीचं समाधान होईल का. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. भाजपनं लोकसभेसाठी आपले पहिले 195 उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसच्याही संभाव्य उमेदवारांची यादी समोर आलेली आहे. त्यामध्ये राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून
लोकसभेच्या रिंगणात असतील, तर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल हे राजनंदगडमधून निवडणूक लढवणार आहेत. दरम्यान महाराष्ट्रातील उमेदवारांच्या यादीवर अद्यापही सस्पेन्स कायम आहे, तर अमेठी आणि रायबरेलीतून कोण निवडणूक लढवणार याबाबत उत्सुकता ताणली आहे.